नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बाहीतून उरलेला एकदम छोटासा साकाट आणि त्याची लय भारी डिझाईन बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता इथे आपण चौकोन करून घेतला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हवा असेल तेवढा उंचीचाच गळा तुम्ही घेऊ शकता आता गळ्याचा आकार देण्यासाठी आपण या ठिकाणी वरती तीन इंचावर खून केली आणि थोडासा फुगीर आकार वरच्या बाजून द्यायचं आहे आपल्याला चौकोनचो बाहेर साधारणतः एक इंच ठेवलं आहे मी खाली कळीचा आकार म्हणजे पाण्याचाच आहे पण डीप आकार आहे आणि थोडासा मटक्या टाईप आहे सिल्क साडीवरचा हा ब्लाउजचा गळा आहे अगदी छान दिसणारा तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करशाल एवढा भारी आता या ठिकाणी आपण खाली ब्लाउज पीसचा कपडा त्यावरती अस्तरचा कपडा ठेवला आहे आणि साधारणतः ज सगळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई घेणार आहोत जेव्हा तुम्ही शिलाई घेशाल तेव्हा खालचा कपडा व्यवस्थित चेक करा आणि मग त्यावरती शिलाई देत चला आता बघा जिथे कोणा आहे तिथे सुई तुम्हाला खाली ठेवायची आहे कारण काय होतं जो कोणा आपल्याला हवा असतो तो कोणा येत नाही तर मग काहीतरी वेगळाच आकार होऊन बसतो आता बघू शकता बघा इथे आपण कोण्याच्या जवळ आलं सुईचं टोक खाली आहे आणि कपडा कसा फिरवलाय बघा फक्त कपडा फिरवलाय आणि आकारानुसार या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत तर अशा पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची व्यवस्थित खालचा कपडा चेक करायचा आहे गळ्याचा आकार जर वाटला कुठे कमी जास्त होतोय तर थी थी देची, देची, पुन्हा तुम्ही अशा प्रकारे शिलाई करू शकता आता आपला जो गळ्याचा आकार आहे तिथे आपण तिरकी कातर देणार आहोत पण शिलाई व नाही द्यायची साईडला द्यायची आणि अंतर बघा साधारणतः एक ते दीड इंचाचं अंतर ठेवून आपण ही तिरकी कातर देऊन घेतली आता थोडासा कपडा पुन्हा आपण या ठिकाणी कट करणार आहोत आता समोर अस्तर घ्यायचं आहे आणि खालचा कपडा त्या अस्तरसोबत पकडायचं आहे त्यावरती आपण देणार आहोत दापटिप म्हणजे एकदम कडीची टीप त्याला आपण दापटीप म्हणतो जिथे कोण आहे तिथे पुन्हा खाली कपडा एकसारखा व्यवस्थित करून तिथे आपण शिले करणार आहोत आता बघा दापटिप दिल्यामुळे काय होतं फिनिशिंग छान येते कॅनव्हास पेपर गोट पायपिंग लावायची गरज येत नाही आणि त्याच फिनिशिंगमध्ये हा गाळा आपला तयार होतो अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने बघा आपला गळा ही तयार आहे आता त्यावरती आपण एक शिलाई देणार आहोत फिनिशिंगसाठी शिलाई झाल्यानंतर व्यवस्थित प्लेन करून त्यानंतर कडेलाही शिलाई देऊन घ्यायची कधी कधी काय होतं ब्लाउज खूप असतात आणि सिल्कचेही ब्लाऊज असतात आणि मग कमी वेळेत आपल्याला कशी डिझाईन बनवायची सिल्क याच्यावरती तर खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी कमी वेळेत सिल्क साडीवरती म्हणजे कमी वेळेत सिल्क साडीच्या ब्लाऊजवरती कशा डिझाईन बनवायच्या अगदी कमी वेळेत आणि झटपट तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकनलाही क्लिक करा आता आपण सर्व बाजूने शिलाई करून घेतली आणि साईडचा कपडा या ठिकाणी आपल्याला लगेच कट करून घ्यायचा आहे अस्तरनुसारच आहे आणि बाकीचा आपल्याला कट आहे तर अशा पद्धतीने आपला सुंदर असा हा गळा तयार आहे कमरेचे टक्स साधारणतः गळ्यापासून तीन बोटाचा अंतर ठेवत चला आणि जो खालचा टक्स आहे तो साडेतीन इंचाचा गळा खोल असेल तर तीनच इंचाचं घेतला तरी चालेल गळा आपला तयार आहे मस्तच आता जो आपला खालचा भाग आहे तिथे आपल्याला कमरपट्टी लावायची तर कमरपट्टी आपण साधारणतः दीड इंचाची घेतलेली आहे त्यानंतर समोर कमरपट्टी करून त्यावरती द्यायची आपल्याला दापटी थोडासा कपडा पुन्हा इथे दुमडायचा आहे आणि मधोमध मद आपल्याला नंबर वाढवायचे म्हणजे मोठी शिलाई घ्यायची कारण वरती आपण हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई आपल्याला काढायची काढायची असते तर आपला पूर्ण गळा तयार आहे अशा पद्धतीने आता एकदम छोटासा काटा होता बाहीतून उरलेला तो फक्त एका साईडला ठेवला आहे अशा पद्धतीने ठेवू शकता आणि त्यावरती शिलाई करायची जर तुमच्याकडे बघा आता काट कोणता आता माझ्याकडे हा काट आलेला आहे तुमच्याकडे जर प्लेन काट असेल तरी काय हरकत नाही तुम्ही प्लेन पण लावू शकता किंवा तुमच्याकडे काटच नाही तर तुम्ही साडीचा कपडा किंवा तुम्हाला क्रॉसमध्ये जर कोणता कपडा लावायचा असेल तर तो तुम्ही इथे लावू शकता तर आपला काट लावून झालेला आहे घडाही बघू शकता किती छान दिसतोय आता इथे साडीतलाच कपडा सॉरी ब्लाऊज पीसचा जो कपडा होता तो घेतला आहे तर एक इंचाच्या एक एक ज्या पट्ट्या आहेत त्या क या ठिकाणी कट करून तिथे आपण शिलाई करणार आहोत म्हणजे थोडीशी जाडसरच आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आपण जी नाडी बनवतो ना सेम त्याच पद्धतीने इथे ही आपल्याला नाडी बनवायची पण थोडीशी जाडमध्ये बनवायची इथे सुई घेतली आणि चार पदरी दोरा करून आपल्याला कडेला गाठ देऊन घ्यायची आणि ते जो सुईचा आपला जो कडेचा भाग आहे म्हणजे मागचा भाग आहे तिथे आपण ही गाठ तीन ते चार वेळेस देऊन घ्यायची व्यवस्थित पॅकमध्ये सुईचा जो मागचा भाग आहे तो वरती करत चालायचा आहे आणि कपडा खाली उडत चालायचा आहे जी ब्लाऊजला आपण नाडी बनवतो ना तीच सेम पद्धत आहे म्हणजे तशीच आपल्याला या ठिकाणी बनवायची आहे तर या ठिकाणी आपली नाडी तयार आहे बघू शकता सुई काढून घ्यायची आता जो एका कडेला काठ लावलेला आहे त्या काठावरती आपण ह्या नाड्या लावणार आहोत व तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही लावू शकता इथे मी तीन नाड्यांचा वापर करणार करणार आहे तुम्हाला जर हवे असेल तुम्ही दोन एक तीन चार कशा लावायच्या तशा तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता कमी वेळेत अतिशय सुंदर आणि छान दिसणारी ही डिझाईन आहे अगदी तुम्ही कोणत्याही साडीवर कोणत्याही कार्यक्रमासाठी ट्राय करू शकता इतकी छान दिसते आणि डिझायनर गळा आपल्या हो या ठिकाणी तयार होतो आहे अतिशय छान पद्धतीमध्ये तर अशा पद्धतीने एकसारखं अंतर ठेवून तिरक्यामध्ये आपण ही जी नाडी आहे ती लावणार आहोत आता जी काटा आहे त्याचं मध्य पकडायचं आहे आणि बरोबर तिथे आपण ही एकाच सोबत पकडून ही याच्यावरती शिलाई करायची तर अशा पद्धतीने तुम्ही गळा बनवू शकता खूप छान पण दिसतो तुम्ही बघू शकता की ती मस्त आहे बाहीचाच काट उरलेला होता एकदम थोडासा त्याचाच वापर केला आहे आणि अतिशय छान अशी ही डिझाईन या ठिकाणी आपली तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल ला ही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि छान छान व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकशाल थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल